मंडळी आता आपण आहोत कोल्हापूरमधील भवानी मंडप परिसरामध्ये आणि इथे स्प्रिंग पोटॅटो मिळतात पण स्वस्तात मस्त. दादा आपल्याला किती रुपयामध्ये मिळतो स्प्रिंग पोटॅटो? 30 रुपयामध्ये. 30 रुपयाला अगदी स्वस्त आहे. पाहूया हा स्प्रिंग पोटॅटो कसा बनतो. हे आपला बटाटा जो आहे तो स्पेशल कोणता वेगळा बटाटा आहे की नॉर्मल बटाटा चालतो? नाही नाही नॉर्मल बटाटा पण चालतो पण शक्यतो इंदूर बटाटा घेतात की तो व्यवस्थित त्याच्यामध्ये चिकटपणा येतो त्याला. आणि ही जी स्टिक आहे ना तुमची? हा अच्छा. बीजेपी नेते साधारण 15 स्लाइस होते. 15 स्लाइस बनतो त्याचे. आपला बटाटा कापून झालेला आहे. 15 स्लाइस झालेले आहेत. तुम्हाला असं का वाटलं तर हा छोटासा व्यवसाय चालू करावा स्प्रिंग पोटॅटोचा? स्प्रिंग पोटॅटो हा ॲडिशनल आयटम आपण चालू केला आहे. आपलं चायनीज 2007 पासून इथं आहे. मंचुरियन नूडल राईस सर्व लहान मुलं शाळा कॉलेजेस जवळ आहे. लहान मुलं बच्चे कंपनीला आवडता आयटम आहे त्यामुळे आपण इथं ॲडिशनल आयटम म्हणून चालू केलेलं आहे. खूप कमी वेळात होतो. खूप कमी वेळात होतो. अच्छा आता बघा लांब केलेलं आहे. आता झालं तर आपण त्याला मसाला हे करू. मसाला आता हे जे मसाला आहे याच्यामध्ये कसं काय काय टाकलं तुम्ही? त्याच्यामध्ये बेसन येतो, कॉर्नफ्लोअर येतो, जरासा तो प्रमाणात मैदा येतो, कलर छोटा, मीठ आणि गरम मसाला. गरम मसाला. आणि बघा मंडळी हा घट्ट आहे तर असं घट्ट केल्यामुळे तो त्याच्यावर बरोबर त्याच्यावरती तो कवर अप होतो. तर आपला हा जो स्टॉल आहे तर त्याचा टाईम काय? सकाळी 9:30 ते 9:30 पर्यंत. 9 पर्यंत. आणि स्प्रिंग पोटॅटो दिवसभर असतो? स्प्रिंग पोटॅटो दिवसभर असतो. आणि स्प्रिंग पोटॅटो व्यतिरिक्त बाकीचे कोणते कोणते आयटम देतो तुम्ही? आपण 2007 पासून इथून मंचुरियन देतो. अगदी टेस्टी क्रिस्पी मंचुरियन येतो. नूडल्स, हक्का नूडल्स, शेजवान नूडल्स, त्याच्यावर फ्राईड राईस, शेजवान राईस आणि सर्व प्रकारची आपण केटरिंग ऑर्डर्स तिथून सप्लाय करतो. आपलं नाव काय होतं? किरण कुलकर्णी. किरण कुलकर्णी. आणि हे महालक्ष्मी फास्ट फूड हे तुमचं या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता मंडळी. नंबर पण आहे. बाकीचे काय ऑर्डर्स असतील किंवा काय असतील आता हे आपण बाजूला ठेवतो. त्याचं काम झालेलं आहे. आता आपण ह्याच्यावरती ब्रेड क्रम. हे मसाले तुमचे वेगवेगळे पदार्थ? नाही ब्रेड क्रम त्याला आपण क्रिस्पी करण्यासाठी ब्रेड क्रम जो वापरला जातो तो आहे. त्याच्यावरती आपण आता ब्रेड क्रम मस्त अशी लेअर तयार झालेली आहे. येस लेअर तयार. हात आपण फ्राय करणार. फ्राय करणार. तेल इथं तापलेलं आहे. फ्राय करताना साधारणपणे काय किती फ्राय करावं? एकदम साधारण 3 ते 5 मिनिटं. 5 मिनिटं मंद त्याच्यावर केला तर 3 मिनिटं आणि मोठ्या केलं तर 5 मिनिटं. आणि तुम्ही या व्यवसायाकडे कसा वळला? म्हणजे तुम्ही आता 2007-2008 पासून सुरुवात केली त्याची चॅनेल वेळची. मग पहिले जॉब करत होता की? पहिले जॉब करत होतो. मग अचानक असं का वाटलं की तर ॲक्च्युली बिझनेस आमचा केटरिंगचा बिझनेस जो होतो आमचा 3 फिड्यापासून बिझनेस आहे. हां त्यामुळे हाच बिझनेस करायचं घरात ठरल्यानंतर मग आम्ही डोसा धरून गेला. जागा कमी असल्यामुळे मग मंचुरियन मंचुरियन कंटिन्यू झालं. त्यानंतर वडापाव होतं. वेगवेगळे इनोव्हेशन ॲड करत राहतो. ॲड करत राहतो. आता नवीन कोणता ट्रेंड आला नवीन काय ते पण चालू करणार. हो नक्कीच. आता आपलं झालेलं रेडी तयार आहे. त्याच्यावरती आपण आपला पेरी पेरीचा मसाला स्प्रेड करणार आहोत. पेरी पेरी मसाला? हा पेरी पेरी चाट मसाला. पेरी पेरी 2 फ्लेवर्स आहेत आपल्याकडे. पूर्ण त्याला कवर करून सगळीकडे. याची तर कॉस्टिंग किती आहे? 30 रुपये. 30 रुपये. हो आणि आता आपण त्याला मेयोनीज व्हाईट सॉस. वा पेपर
पेपर प्लेट आपण वन साइड लावणार हो फक्त वन साइड रेडी आपलं सर्व करा म्हणजे ट्राय करूया मंडळी 30 रुपयाला स्प्रिंग पोर्ट बाहेर गेल्यानंतर आपल्याला 60 रुपये 100 रुपये लागतात पण कोल्हापूरची खासियत अशी आहे की 30 रुपयाला मिळते एकदम क्रिस्पी आहे आणि गार्निशिंग कसे करायचं पाहू शकता आणि इथेच भवन मंडप परिसरात मिळते ट्राय तर केलंच पाहिजे मंडळी ट्राय करूया आणि हा जो बिझनेस आहे ना मंडळी 700-800% प्रॉफिट देणारा बिझनेस आहे एक पोटॅटो आणि हे थोडीशी इन्व्हेस्टमेंट बाकी आहे क्रिस्पी तर आहे ट्राय करूया मस्त आणि सफिशियंट आहे वर्थ आहे मोर दॅन वर्थ आहे मंडळी ट्राय करा आवडल्यास नक्की खा मंडळी भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये एक नवीन टॉपिक सह टाटा बाय टेक केअर सी यू